या एपीआयना आजच निलंबित केलं जाईल आणि त्यामुळे या संदर्भात स्पेशल इन्क्वायरी जी आहे ही इन्क्वायरी या ठिकाणी केली जाईल। अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परवरी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। शादी वलीमा हो या कुछ और प्रोग्राम, सिर्फ एक ही नाम, इरफान फंक्शन हॉल। शादी वलीमा, बर्थडे पार्टी, रस्म व अन्य प्रोग्राम के लिए फंक्शन हॉल दस्तियाब है। दिलकश और खुशनुमा डेकोरेशन के साथ तैयार, लेडीज और जेंट्स के लिए सेपरेट हॉल, पार्किंग की सुविधा, 24 घंटे पानी और लाइट, शांत और खुशगवार माहौल। अपने प्रोग्राम की बुकिंग तुरंत करें, इरफान फंक्शन हॉल बुक करें और अपने फंक्शन में 4 चांद लगाए। एड्रेस जमजम कॉलोनी, चश्मे हयात, कुएं के पास, कवड़गांव रोड, परभनी। मोबाइल नंबर शेख रुस्तुम 9890877388, शेख सलमान 7875886786, शेख इरफान 9764265299। राज बेलदार समाज सेवा मंडल की ओर से तारीख 25 दिसंबर रविवार के रोज दोपहर 2 बजे परभनी स्थित राज बेलदार समाज सेवा मंडल के मुख्य कार्यालय तुराबुल हक नगर दरगाह रोड परभनी, यहां पर बैठक का आयोजन किया गया है। इस बैठक में परभनी जिले में होने वाले नगर पालिका चुनाव में राज बेलदार समाज की संख्या के तहत प्रतिनिधित्व और अन्य विषयों को लेकर समस्याओं के बारे में उपाय योजना रखने हेतु इस बैठक का आयोजन किया गया है। इसलिए पाथरी, सोनपेट, गंगाखेड़, पालम, मानवत, सेलू, ताड़बोड़गांव, पूर्णा, औरंगाबाद, पैठण, जालना, बीड़, परली, अंबाजोगाई, हिंगोली, वाशिम, बसमत, मंठा, अष्टी और परभनी शहर के राज बेलदार समाज के प्रतिनिधि आते हुए आने वाले चुनाव को सामने रखकर राज बेलदार समाज के सर्वे सर्वा सैयद नोमान हुसैनी कौसर, राज बेलदार समाज सेवा मंडल के अध्यक्ष सैयद अबरार इलाही, बलिराम अरगड़े, अब्दुल्ला राज, साजेश साहब, शेख खलील बेलदार, शेख रईस और युवा नेता मुस्तकिम बेलदार, इनकी प्रमुख हाजिरी रहेगी। इस बैठक में युवक नागरिक बड़ी संख्या में हाजिर रहे, ऐसा आह्वान सैयद निसार सैयद इलाही, राज बेलदार समाज सेवा मंडल के पदाधिकारियों ने किया है। इंटरनेशनल जिमनास्टिक खिलाड़ियों का जिला कलेक्टर ने किया सत्कार। इंटरनेशनल खिलाड़ी शेख जुनेद, रमन संगीतम और प्रेक्षिक काफसे, इन खिलाड़ियों का उसी तरह नेशनल जिमनास्टिक खिलाड़ियों का सत्कार आज तारीख 21 दिसंबर बुधवार के रोज जिला कलेक्टर ऑफिस में जिला कलेक्टर श्रीमती आंचल गोयल इन्होंने किया। इस समय संगठना के सचिव उत्तम राव लटपटे, उसी तरह इंटरनेशनल प्रशिक्षक प्रदीप लटपटे, वेदांत मुंडे, सुरेश जायके और पालक इस समय हाजिर थे। इस समय खिलाड़ियों का सामान और प्रशिक्षण हॉल, इन समस्याओं के बारे में जिला कलेक्टर से बातचीत करने पर जिला कलेक्टर इन्होंने जल्द से जल्द ये समस्याओं को छुड़वाने का आश्वासन दिया। जिल्हाधिकारी खेळाडूंचा सत्कार करून घेतला आणि त्यामध्ये इंटरनॅशनलला जे खेळाडू गेले आहेत त्यांचाही त्यांनी सत्कार केला। पुन्हा त्यांच्यासोबत काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत त्या जाणून घेतल्या। नुकत्याच आमच्या एरोबिक्स, ॲक्रोबॅटिक्स, ट्रॅम्पोलिन, टम्बलिंग या स्पर्धेमध्ये परभणी जिल्ह्याने नॅशनल तसेच इंटरनॅशनल लेवलवर चांगल्या प्रकारची कर्तबगारी केलेली आहे। त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचे नॅशनल जे कोच आहेत इंटरनॅशनल, प्रदीप लटपटे तसंच संदीप लटपटे आणि वेदांत मुंडे, या 3 पंचांनी चांगल्या प्रकारे मेहनत करून परभणी जिल्ह्यात खेळाडू घडवले आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आमची ही मेहनत 1994 पासून आहे, त्याच्यामुळं आता आम्हाला ही चांगले अचीवमेंट मिळत आहे आणि चांगल्या प्रकारचे खेळाडू घडत आहेत। फक्त अडचण एकच आहे की या परभणी जिल्ह्यामध्ये जे वातावरण पाहिजे, जे हॉल पाहिजे, जशा प्रकारे 20 मीटर बाय 40 मीटरचा जे हॉल पाहिजे तो नाही आहे। त्याच्यामुळं काय होतं आहे की खेळाडू पुढे जात नाही आणि साहित्य नाही आहे इथं। त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी मॅडमना कल्पना दिलेली आहे, त्यांनी हो म्हणाल्या, पण हे काम इतक्या लवकर होणार नाही, परंतु मी आहे तोपर्यंत काम मार्गी लावी असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आमच्यासाठी खूप सपोर्टेड आहेत, चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करतात, परंतु त्यांनीही लक्ष देऊन या आमच्या ज्या जिमनॅस्टिकच्या खेळाडूंच्या ज्या अडचणी आहेत त्या जाणून घेऊन आपल्या परभणी जिल्ह्याला कसं अजून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जे ऑलिम्पिक लेवलचे जे खेळाडू घडणार आहेत त्या पद्धतीनं तयार होण्यासाठी त्यांनी सर्वांनी सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण जिमनॅस्टिक हा खेळ अवघड आहे आणि तरीही हे आमच्याकडे जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे कोच आहेत त्यांचा मेहनत जी आहे ती फळाला येण्यासाठी साहित्य आणि हॉलची अत्यंत जरूरत आहे परभणी जिल्ह्याला। बड़े शहरों में
जाने की जरूरत नहीं। पुरानी बीमारियों पर गारंटी के साथ इलाज, सभी प्रकार के मूलियात की बीमारियों को जड़ से खत्म किया जाता है परभनी में। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 1, उघड़ा महादेव इलाका, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगांव रोड, परभनी। सुबह 8 बजे से रात 10 बजे तक। संपर्क 9921691008। विधायक मेघनाथ बोर्डीकर, इन्होंने जिंतूर तहसील में कर्मचारी महिलाओं के साथ हुए फोटो मार्फिंग को लेकर जो आवाज उठाई, विधान भवन में जो प्रश्न उठाए, उस समय ड्यूटी पर तैनात जिंतूर के एपीआई ये नशे में रहते हुए दिखाई देने के बाद कहती बताई, और पीआई ने क्या किया जिसके तहत तहसील के कर्मचारी महिलाओं को डर का माहौल रहता है, ये तो आम जनता क्या क्या होगा। विधान भवन में विधायक मेघनाथ बोर्डीकर इन्होंने उठाए हुए प्रश्न पर उस समय उप मुख्यमंत्री एवं गृह मंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। जिंतूर येथील तहसील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या तलाठी आणि त्या कार्यालयातील क्लरिकल स्टाफच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत झालेला आहे। अध्यक्ष महोदय, पहिला गुन्हा हा सप्टेंबर महिन्यामध्ये दाखल झाला, त्यानंतर कुठलाही तपास या संबंधित करण्यात आला नाही, आणि 12 ऑक्टोबरला परत काही महिला कर्मचारी माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना SP कडे पाठवलं आणि त्यांनी एक अर्ज दाखल केला, आणि मग SP नी जिंतूर पोलीस स्टेशनचा इन्चार्ज ज्याच्याकडे हा तपास होता त्यांनी कुठल्याही पद्धतीचा तपास केला नाही, म्हणून LCBची टीम पाठवली आणि एका आरोपीला संशयिताला अटक केलं, आणि त्यानंतर हा प्रकार थांबणे अपेक्षित होते, परंतु एक नाही दोन नाही तर तब्बल 15 महिला कर्मचारी ह्या प्रकरणामध्ये अडकल्या गेलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, खरं तर हा प्रकार तहसील कार्यालयामधील असल्यामुळे तहसीलदारांनी ह्या प्रकाराकडे गांभीर्याने एक त्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून बघणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही, आणि जिंतूर पोलीस स्टेशनच्या PI कडे हा तपास असताना कुठलाही तपास त्यांनी केला नाही, ह्या तपास कामामध्ये हलगर्जीपणा केला, आणि महिलांवर जर शासकीय कार्यालयातील महिला अशा असुरक्षित असतील तर काम करण्यासाठी त्या कशा येणार, 2-2 महिने त्या कार्यालयामध्ये कामासाठी आल्या नाही। जेव्हा असा प्रकार आणखीन 2 महिलांवर घडला, त्या महिला जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या असता त्या पोलीस स्टेशनमध्ये API त्या पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होता, आणि तो नशेच्या आहारी गेलेला होता, आणि त्यांनी अत्यंत असभ्य वागणूक त्या महिलांना दिली। तो API पोमनाळकर ह्याच्यावर कडक कारवाई करा अशी मी मागणी करते। त्याचबरोबर तपास ज्या PI कडे होता त्या PI नी ह्या तपासामध्ये हलगर्जीपणा केला, दिरंगाई केली, त्यामुळे त्या PI वर सुद्धा कडक कारवाई करा अशी मी अपेक्षा करते। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मेघनाथ बोर्डीकर यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे। या ठिकाणी आपल्या शासकीय कर्मचारी असलेल्या महिलांना त्यांचे जे काही छायाचित्र आहेत त्यांचे चेहरे हे मॉर्फ करून अतिशय अश्लील अशा प्रकारची छायाचित्र तयार करून आणि ती व्हॉट्सअपवर सर्क्युलेट करण्याचा हा सगळा प्रकार, एक आरोपी अटक असला तरी यामध्ये अजून आरोपी आहेत असा संशय आहे, कारण ज्या प्रकारे मेघनाथ यांनी सांगितलं त्या प्रकारे अद्यापही हा प्रकार पूर्णपणे थांबलेला नाही, आणि याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की हा जो काही ज्या मोबाईलवरनं अशा प्रकारे हे व्हॉट्सॲप पुढे जात आहेत त्यामुळे हे काही अगदी MHO माणसाचं काम नाही आहे, इतका मास्किंग करून अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी चाललेलं आहे, म्हणून या संदर्भात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेच आहेत। पण माननीय सदस्य मेघनाथांनी ज्या दिवशी हा सगळा विषय झाला रात्री त्यांनी मला फोन केला होता, आणि हे जे काही APA आहे हे ड्युटीवर होते आणि ते योग्य परिस्थितीत त्या ठिकाणी नव्हते, मी तात्काळ त्याची चौकशी ही आदेशित केली होती, त्याचा डिफॉल्ट रिपोर्ट आलेला आहे, आणि त्यामुळे त्या डिफॉल्ट रिपोर्टप्रमाणे या APIना आजच निलंबित केलं जाईल, आणि ते चौकशी पूर्ण केली त्याची आणि ते त्यात दिसत आहे, त्यामुळे त्यांना निलंबित केलं जाईल। PI यांनी योग्य प्रकारे याची इन्क्वायरी केलेली दिसत नाही, त्यामुळे त्यांचीही बदली त्या ठिकाणी केली जाईल, आणि
अशा प्रकारच्या म्हणजे शासकीय कर्मचारीच जर सुरक्षित राहणार नसतील आणि त्या संदर्भात जर कुठे पोलीस विभागात हलगर्जीपणा होत असेल तर सामान्य माणसाचा विश्वास हा पोलीस विभागावर राहणार नाही। त्यामुळे या संदर्भात स्पेशल इन्क्वायरी जी आहे ही इन्क्वायरी या ठिकाणी केली जाईल। स्टाइल का मकान राजा शूज की दुकान, अगर दिखना है कूल तो यूज करो राजा शूज। अच्छी क्वालिटी और कम दाम, पूरे परिवार के लिए एक ही दुकान राजा शूज। दिवाली धमाका, बड़े ब्रांड्स पर भारी छूट। हमारे पास लेडीज, जेंट्स और बच्चों के लिए जूते, चप्पल, स्लीपर और सैंडल उपलब्ध है। विशेषकर महाराजा जूती, शेरवानी जूती, रेडन चीफ, वुडलैंड, कैंपस, फ्यूरो, अप्रोस, एशियन एक्शन, लैंसर, क्वालिटो, नाइकी, रिबॉक, सीटीआर, स्पोर्ट्स शूज, एडिडास शूज, बाबा शूज, अपेक्स शूज, लाइफॉक्स लोफर्स, पैरागॉन, विकेसी चप्पल, कैजुअल एंड फॉर्मल सभी वैरायटी और क्वालिटीज के शूज, चप्पल, सैंडल, स्पोर्ट्स शूज उपलब्ध है। और बच्चों के कंफर्टेबल सैंडल और शूज, लेडीज के लिए बेहतरीन सैंडल, चप्पल और स्पोर्ट्स शूज, विविध क्वालिटी की तलाश यहीं पर। सभी क्वालिटीज पर भारी छूट, एक बार आकर क्वालिटी जरूर देखें। एड्रेस MR कॉम्प्लेक्स, मुल्ला मस्जिद के सामने, स्टेशन रोड, परभनी। प्रोप्राइटर मोहम्मद आवेस। हाल ही में हुए ग्राम पंचायत चुनाव में बाला साहेब की शिवसेना को बड़ी जीत हासिल हुई है। जिला प्रमुख वेंकट भाव शिंदे इनके नेतृत्व में परभनी जिले के तकरीबन 26 गांव में सरपंच और सदस्य चुनकर आए हैं। उसी तरह साटला स्थित ग्राम पंचायत ये निर्विरोध निकाली गई, उसमें कामयाबी मिली है। इसके अलावा 7 आजाद चुनकर आए हुए संपर्क में रहने की बात वेंकट भाव शिंदे इन्होंने बताते हुए पात्रा, खेडुला, सैयद मियाँ पिंपलगांव, भाबड़ू गांव, मुदगल, मानोली, मटकराड़ा आदि जगहों के सरपंच और सदस्य चुनकर आए हैं। सभी विजयी हुए उम्मीदवारों का जिला प्रमुख वेंकट राव शिंदे इनके हाथों परभनी के खंडोवा बाजार कॉर्नर स्थित संपर्क ऑफिस में सत्कार किया गया। इस समय बड़ी संख्या में पदाधिकारी कार्यकर्ता हाजिर थे। इस समय दिए हुए उनके मुलाकात में वेंकट भाव शिंदे ने क्या कहा, आइए जानते हैं। सर्व माध्यमातून ते स्वतः निवडून येतात, म्हणून या निवडणुकीचं श्रेय घेणं हे खूप चुकीचं मला वाटतंय। आणि म्हणूनच आम्ही काल मला या ठिकाणी काल दिवसभर जे जे आपले सरपंच सदस्य निवडून आले, मला जवळपास बरेच जण भेटायला आले, अध्यक्षवर येऊन भेटून गेले, त्यांनी आनंद उत्सव साजरा केला, त्यासोबत भेटून बोलून गेले। परंतु या लोकांनी या सर्वांचं त्यांनी असं दाखवलं की परभणी जिल्ह्यामध्ये फक्त दोनच साहेबांच्या माध्यमातून दोनच लोक निवडून आले, 26-27 आकडा आणि 2 आकडा, यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे। एवढं सांगायचं आहे, आपण सर्वजण निवडून आलात, शिंदे साहेबांसोबत आपण गंभीरपणे उभे आहात आणि साहेबांच्या माध्यमातून मी आपल्याला एवढी ग्वाही देऊ इच्छितो। आपल्या ज्या ज्या गावामध्ये आपण निवडून आलात आणि काही खूप कमी मताने आपले बरेचसे सदस्य आज निवडून आले नसले तरी त्याही गावाचा आपण विकास करण्यासाठी 100% प्रयत्न करू। आणि आपला एक आणि एकच उद्देश आहे आणि आपलं एकच ध्येय असेल, आपण परभणी जिल्ह्याचा विकास कसा करू याकडे लक्ष देऊ। आणि यापुढं ज्या निवडणुका होतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल किंवा विधानसभा, लोकसभा, जेही आपली निवडणुका असतील, त्या निवडणुकांमध्ये सर्व परभणी जिल्ह्यातील मतदार हा शिंदेसाहेबांसोबत, बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत गंभीर उभा आहे, एवढं मला अभिमानाने सांगू इच्छितो। शांत भगवान सिंह कछवा उपविभागीय जलसंधारण अधिकारी ये शासन को फंसाते हुए गैर कानूनी तौर पर परभनी में 7 सालों से कार्यरत है। उन पर लगे हुए अपराध और तकरारों को देखते हुए उन्हें तुरंत निलंबित करें, ऐसी मांग संभाजी सेना की ओर से करते हुए आज धरना आंदोलन किया गया। आज तारीख 21 दिसंबर 2022 के रोज जिला कलेक्टर को दिए गए निवेदन में इस समय उन्हें अवगत कराया गया। इस समय रामेश्वर शिंदे, रितेश जैन, सतीश जाधव, नितिन देशमुख, बाला साहेब पानपटे, नारायण देशमुख, सोनू पवार, बालराज तळेकर, गजानन लवाड़े, प्रताप पवार, गोरख तावड़े, भैया खटिंग, कुणाल गायकवाड़, अरुण पवार के साथ बड़ी संख्या में पदाधिकारी कार्यकर्ता हाजिर थे। उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशांत कछवा हे गेली अनेक वर्षापासून प्रतिनियुक्तीवरती असताना देखील तब्बल 7 वर्षापासून परभणी येथे पदभार सांभाळत आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला, त्यांची अनियमितता याबद्दल या ठिकाणच्या सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी देखील वेळोवेळी त्यांना तंबी दिलेली आहे। तर पाठीमागचे जिल्हाधिकारी पी शिवशंकर साहेब यांनी त्यांना निलंबित देखील केलेलं आहे। अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना विनाकारण येथे प्रतिनियुक्तीवर आणि शासनाची फसवणूक केलेली असताना देखील विनाकारण या ठिकाणी उपविभागीयवर पदभार देऊन त्यांच्याकडून भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जात आहे। त्यांच्या भ्रष्टाचाराची सर्व माहिती प्रशासनाला, त्यांच्या डिपार्टमेंटला, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे, तरी त्यांनी त्यांना तात्काळ निलंबित करावी अशी मागणी आज संभाजी सेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। हमारा न्यूज आपको किस तरह पसंद आ रहे हैं, इसके लिए लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, सब्सक्राइब करना ना भूले। और आपके कमेंट्स
और लाइक होना हमारे लिए ज़रूरी है, क्योंकि हम आपको बेहतर से बेहतर हमारे न्यूज़ किस तरह से पेश करें इसके लिए आपके कमेंट्स और लाइक हमें ज़रूरी है। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट।